मुंबईमधून गुजरातला जाते तर मुंबईच्या ज्या परिसरातून जाते तो आदिवासी परिसर आहे, ज्याचा मेट्रोच्या लोकांना त्या आदिवासी लोकांना काही फायदा नाही आहे। 100 ते 80 किलोमीटरचा एरिया हा महाराष्ट्रातला आहे आणि जवळपास 400 ते 500 एरिया हा गुजरातचा आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 39,000 कोटी रुपये ज्या गुजरातमध्ये ती ट्रेन चालली त्याचा खर्च महाराष्ट्र का करेल असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना समोर उद्धव साहेबांचा आहे आणि त्याच्यामुळे याला विरोध करणं हा विषय नाही आहे, तर त्या राज्याने तो खर्च करावा। अशा प्रकारे विनाकारण लोकांना काहीतरी सांगायचं की मोदींच्या योजना बदलून राहिले तर हे फडणवीसांचं नेहमीचं नाटक आहे। कोणत्याही योजना त्या ठिकाणी बदलल्या जात नाही आहे, फक्त ज्या योजनांचा फायदा राज्याला नाही आहे पण मात्र राज्याला आर्थिक भूदंड बसून राहिला अशा योजनांचा फेरविचार महाराष्ट्र करत आहे।